कोल्हापूर येथील डायमंड रुग्णालयातून ब्रेंडेड रुग्णाने केलेल्या अवयवदानामुळे पिंपरीतील दोघांचे प्राण वाचणार आहेत. कोल्हापुरातून आणलेले लिव्हर पिंपरीतील डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयास रस्ता मार्गाने रुग्णवाहिकेतनं दाखल झाले. त्यावेळी कोल्हापूर ते पिंपरी अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलाय. अवघ्या 3 तासात रुग्णवाहिकेने 248 किलोमीटरचं अंतर कापलं आहे. दरम्यान पिंपरीतील डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयात पहिल्यांदाच लिव्हर प्रत्यारोपण आज शस्त्रक्रिया पार पडली आहे. दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेंडेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांचं हृदय लिव्हर अन्य अवयवदान करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरीतील डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयात अशोक नन्ना यांना लिव्हरची आवश्यकता होती, त्यानुसार शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार कोल्हापुरातून हे लिव्हर आणण्यात आले. त्याची शस्त्रक्रिया रविवारी रात्री 8 वाजता सुरू करून त्यांच्यावर प्रत्यारोपण करण्यात आले. या सर्व प्रक्रियेसाठी पिंपरीतील डी वाय पाटील रुग्णालयाच्या विश्वस्त भाग्यश्री पाटील आणि डॉक्टर यशराज पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. महत्वाचं म्हणजे अद्ययावत अशा या रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली आहे. यामध्ये यकृत प्रत्यारोपण जे आहे हे फार तशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे आणि आमच्या रुग्णालयात ही पहिल्यांदा होत असली तरी आमची चमू जी आहे ती अत्यंत ट्रेंड आहे या सगळ्या बाबतीमध्ये. आणि पेशंटला सिरोसिस लिव्हर असल्यामुळे त्या पेशंटला आमच्याकडे आणण्यात आलं होतं आणि आमचा ZTCC मार्फत नंबर लागल्यावर आम्हाला हे कॅडावरिक लिव्हर ट्रान्सप्लांट मिळालेलं आहे. आणि कोल्हापूरहून आलेलं जे लिव्हर होतं ते अवघ्या 3 तासामध्ये शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्या पेशंटला ट्रान्सप्लांट ICU परत पाठवलेलं आहे. यकृत या ठिकाणी आणण्यात आलं. हे कोल्हापूरहून 3 तासात ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. यामध्ये शासनाचं तसेच आदरणीय व्यंकटेश कमिशनर साहेब तसेच आमच्या पिंपरी चिंचवडचे कमिशनर पद्मनाभन यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे आम्ही ते यकृत 3 तासात या ठिकाणी आणू शकलो.